माननीय श्री अविनाश पवार सीओ डब्ल्यूएससी इंडिया, माझे सहकारी राष्ट्रीय चिटणीस भाजपचे आदरणीय सुनील देवधर, श्रीमती आरती सावूर, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि बहिणींनो, सूर्योदय फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये गिफ्टिंग ऑफ साऊंड या उपक्रमाद्वारे विशेषतः अनेक असे निराधार लोक ज्यांना कानाने ऐकू येत नाही किंवा जन्मतः त्यांच्या मना हा डिफेक्ट आहे त्याचं निर्मूलन करण्याकरता त्याचं जे यंत्र आहे ते आज फाउंडेशनतर्फे या सगळ्यांना देण्याचा कार्यक्रम आयोजित झालेला आहे। मला अतिशय आनंद आहे की अनुराधाताईंनी आपल्या संगीत क्षेत्रातले 50 वर्ष पूर्ण केली। त्यांना हा जो सुंदर आवाज परमेश्वराने दिला, विशेषतः आपल्याला आवाजाच्या बरोबरच हा जो स्वर आहे हा ऐकत असताना त्याचा आनंद घेण्याचा देखील आनंद सर्वसामान्यांना मिळतो, पण विशेषतः काही लोकांना जन्मतः त्यांच्यामध्ये हे व्यंग असतं आणि ते यापासून स्वाभाविकपणे त्यांना ही सुविधा प्राप्त होत नाही। तेव्हा सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अनुराधाताईंनी या फाउंडेशनच्या वतीने या अनेक लोकांकरता आज ही विशेष रूपाची ऐकू येणारी जी इक्विपमेंट आहेत ती गिफ्टिंग ऑफ साऊंड असा त्या उपक्रमाचं नाव देऊन आज त्यांनी या सगळ्यांना देण्याचा कार्यक्रम केलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये साहित्य, संस्कृती, इतिहास ही आपल्याला मोठी देण आहे आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्यात त्यांनी सांगितलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। खऱ्या अर्थाने आपण अशा निराधार लोकांची जी सेवा करतो त्याचा एक प्रकारे फार मोठा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। माझ्या आयुष्यातली एक घटना आहे की 2004 मी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता असताना पोलीस प्रोटेक्शनमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला। लाल दिव्याची गाडी होती, बरोबर 10-12 गाड्या होत्या आणि मी, माझी पत्नी, मुलगी, मुलगा, गाठ आणि समोर जवळपास 2-3 पोलीसच्या गाड्या, मागे 5-6 गाड्या, सगळ्या सिक्युरिटीमध्ये ॲक्सिडेंट झाला। त्यावेळी गाडी पूर्ण ट्रकच्या खाली चालली गेली। ज्यांनी गाडी बघितली त्यांनी त्यांचा विश्वासच बसू शकला नाही की कोणी जिवंत राहिलं असेल म्हणून, पण मी आणि माझा परिवार सगळेजणं त्यातून आम्ही सुखरूप बरे झालो। तेव्हा मला एकाने विचारलं की हे कसं झालं, तर मी ज्यावेळी 1980 आमदार झालो होतो तेव्हापासून आजपर्यंत मी जवळपास 30,000 ते 35,000 हार्टचे ऑपरेशन मोफत करून देण्याचा उपक्रम केला आणि ज्यावेळी ती गरीब लोकं माझ्याकडे येतात, अजूनही पण 8-8, 10-10 ग्रुपनी येतात आणि माझ्यावर फोटो काढतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ते आशीर्वाद देऊन जातात, तेव्हा मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की त्या लोकांचे जे आशीर्वाद होते त्याच्याचमुळे माझे प्राण वाचले। आज अशा अनेक घटना आहेत की समाजामधल्या अशा अनेक असहाय्य लोकांना खूप मदत करण्याची गरज आहे। मला खूप आनंद आहे की अनुराधाताईंनी आज याच्यात इनिशिएटिव्ह घेतला। मी नुकताच 2 महिन्यापूर्वी नागपूरमध्ये आम्ही विशेषतः त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातही आम्ही प्रयत्न करतो आहे, पण 40,000 लोकांना 40 कोटी रुपयाचं साहित्य वाटलं आणि मला याचा अतिशय आनंद आहे की गेल्या 7-8 वर्षापासून ज्यांना पाय नाही आहे त्यांना आम्ही पाय लावून देण्याचा कार्यक्रम करतो। परवा मी 1 महिन्याभरापूर्वी नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला, जवळपास 70 लोकांना पाय लावलेत, तर त्यांनी माझ्यासमोर पूर्ण मैदानावर बुलेट चालवली 15-20 लोकांनी, अतिशय चांगली। नंतर ते फुटबॉल खेळले, म्हणजे ज्यांना स्ट्रेचरवरून आणलं होतं ते फुटबॉल खेळायला लागले, बुलेट चालवायला लागले, मी डोळ्यांनी बघितला। कारण सध्या टेक्नॉलॉजी एवढी बदललेली आहे की आपण त्याचा उपयोग करून लोकांचं जीवन बदलवू शकतो, पण त्याकरता कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे। आम्ही एक चांगलं गीत शिकलो होतो,
मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम। आपण अशा शोषित पीडित माणसांची सेवा करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यामधून हळूहळू समाजातल्या या सर्व लोकांना, दिव्यांगांना मानाने आणि सन्मानाने जगता येईल। ज्या लोकांना मी पाय लावले त्यांना आता त्या मुलांना आणि मुलींना आम्ही ई रिक्षा दिला महानगरपालिकेतून, आणि आता ते ई रिक्षा चालवून रोज 500 ते 1000 रुपये रोज कमवायला लागले आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ते मुख्य प्रवाहात सामील झाले। खरं म्हणजे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल अवेअरनेस हे तिन्ही शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यातून समाजातल्या अशा लोकांच्याबद्दलची संवेदनशीलता ठेवून काम करणे याची खूप मोठी आवश्यकता आहे। सूर्योदय फाउंडेशनतर्फे विशेषतः अनुराताईंनी एक चांगला उपक्रम सामाजिक दायित्वाच्या भावनेतून घेतला आणि ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला, आजकाल माझं मुंबईत येणं काही होत नाही पण आज मुख्यमंत्री आणि सह्याद्रीवर आत्ता मीटिंग आहे विशेषतः महाराष्ट्रातल्या रोडच्या प्रकल्पासंबंधीची, त्याच्यामुळे मी आलो। त्यावेळी मी त्यांना म्हटलं या तारखेला मी येईल आणि मला अतिशय आनंद झाला की या कार्यक्रमातून अनेक शोषित पीडित अशा दिव्यांगांना एक नवीन जीवन खऱ्या अर्थाने देण्याचा हा कार्यक्रम आहे। मी सूर्योदय फाउंडेशनला आणि अनुराधाताईंना आणि या आयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच सहकार्य लोकांचं मिळेल आणि अशाच प्रकारे हे काम त्यांच्या नेतृत्वाखाली पुढेही सुरू राहील। कारण संगीताने आणि आवाजाने त्यांना खूप दिला आहे आणि हे परमेश्वराची देणगी आहे असं समजून आपणही तेच लोकांचं ऋण काही वापस केलं पाहिजे या जाणीवेतून त्यांनी या उपक्रमात गिफ्टिंग ऑफ साऊंड याचं त्यांनी आयोजन केलं। त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। एक छोटी सी भूल मुझसे हुई है, गडकरी जी should have been the last person to speak, लेकिन आप तुमची परमिशन घेऊन मी